आपले मला वाटलं कोण नाही एकटाच आहे मी कोण आहे अजून किल्ल्यावरती बघा लहान जण आले आणि मी एकटा घामाघूम झालो एवढा येऊन ती बघा किती बातकी आहे बघा कुठनं आलीस गा मुशीगाव चल आता पुन्हा बघायला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर चला नमस्कार मंडळी, सुप्रभात, स्वागत आहे एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आता मी चाललो आहे वर्धनगडावरती आणि आता मी हायवेला आहे. बघा सकाळ झाली, खूप छान वाटतं आहे. आज पण पावसाचं वातावरण आहे. बघा पाऊस पडला नाही आहे. ते बाजूला ना शेती आहे सगळी. थांबा जाऊन दाखवतो. बघा सगळी शेती आहे इथे. मस्त वाटतंय सकाळी सकाळी. तिकडे आपल्याला जायचं आहे समोर वर्धनगडाकडे. तर निघूया मग पुढे. तिकडे वाटतं पाऊस आहे. पुढे निघूयात आता पुढे वर्धनगडाकडे. मित्रांनो, वर्धनगडाला जातानाच ना रस्ता आहे ना, हा बघा खूप छान रस्ता आहे. सिमेंटचा रस्ता आहे, एकदम प्लेन. आणि पाठीमागे बघा डोंगर किती छान दिसत आहेत. पूर्ण धुकं आलं इकडे पण बघा पाठीमागे. तर मित्रांनो, आता आपण वर्धनगडाच्या पायथ्याशी आलो आहे. ह्या पायऱ्या आहेत बघा, इथनं सुरू होते ही वाट. आणि इथे पुढे ना पार्किंग आहे, प्रशस्त अशी मोठी पार्किंग आहे गाड्या लावायला. इथे येऊन तुम्ही गाड्या लावू शकता. ही बघा मी सुद्धा गाडी लावली इथे येऊन. आणि ही पूर्ण अशी मोठी पार्किंग आहे. हे खाली गाव आहे. गावाचं नाव काय आहे वर्धनवाडीचं आहे. अच्छा वर्धनवाडीचं आहे ही सुद्धा. वर्धनवाडीतून जायला हा रस्ता आहे. ग्रामपंचायत वर्धनगड. तर मग हे बघा इथून सातारा जिल्ह्यामध्ये हा किल्ला. तिकडे पाठी ना टॉयलेटसुद्धा आहेत लेडीजसाठी वगैरे. खूप छान सुविधा आहे. आणि इथून ही वाट आहे. आता मी आपण इथून पुढे जाऊया. ही बघा मित्रांनो अशी वाट आहे. छान असे बोर्ड लावले तिथे खूप. ही इथे पाण्याची टाकी आहे. वाट खूप सोपी आहे यायला. वरनं धुकं झालं आहे खूप छान. बघा अशा पायऱ्या आहेत. हे बघा मित्रांनो, वरती आलो आहे मी आणि इथे खूप धुकं आहे. हे बघा संपूर्ण धुकं झालं आहे. एक मिनटं थांबा दाखवतो. हे बघा खाली आता काहीच दिसत नाही आहे. हे बघा संपूर्ण धुकं. ही वाट आहे. इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. इथे तर मित्रांनो अर्ध्या तासाच्या चढण्यानंतर आता इथे एक तो बघा पहिला दरवाजा लागला आपल्याला. दाखवतो. हा बघा पहिला दरवाजा लागलाय. हा दरवाजा आहे ना गोमुखी आहे. थोडं मी तुम्हाला जवळून दाखवतो कसा आहे तो. पण तो असा गोमुखी आहे, पटकन कळत नाही की दरवाजा आहे तो. मित्रांनो, तर आपण इथे बघू शकता गोमुखी प्रकारचा दरवाजा आहे या किल्ल्याचा.
या दरवाज्याचं वैशिष्ट्य म्हणजे शत्रू सैन्याला खालून दिसणार नाही की इथं असा दरवाजा आहे. या दरवाजावरती इथे आपण दोन निशाण बघू शकता, इथे तोफेने वार केलेले आहेत. इथे दोन तोफेचे गोळे पुढच्या डोंगरावरून पुढे जे नेर धरणचे इथं दोन डोंगर दिसत आहेत त्या तिथून मारलेले आहेत. तरीही या तटबंदीला काय झालं नाही. तर विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तटबंदी किती भक्कम असू शकते. आणि हा दरवाजा गोमुखी प्रकारचा आहे. इथं आपण बघू शकतो आणि इथे पहारा देण्यासाठी शिपायांना एक तटबंदीमध्ये हे करून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, आपले गाईड आलेत. नाव काय आपलं? संभव मोहिते. संभव मोहिते, तो बिचारा पडावडाला खालून, मी त्याच्या आधी आलो होतो. तर आता याची पुढची माहिती आपण याच्याकडनंच घेऊया. नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले वर्धनगडमधील मी संभव मोहिते आज मी तुम्हाला किल्ले वर्धनगड येथील थोडीशी माहिती सांगणार आहे. आपल्यासोबत रुपेश सर आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगत आहे. इथे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चुन्याचा गाणा दिसत आहे. या चुन्याच्या गाण्यातून चुना चुन्याच्या गाण्याचं असं गोल ही असते, हे त्याचं चाक आहे. चुन्याच्या गाण्याचं चाक आहे. इथे शेजारपुरतील चुन्याचा गाणा गावण्याची शक्यता आहे. तर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जुने पांतळ. असे पांतळ गडावरती खूप ठिकाणी आहेत. या पांतळामध्ये खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तोफा किंवा अजून काही पौराणिक वस्तू गावण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये गाळ भरपूर आहे. त्या प्रकारचे इथे पण आपल्याला एक छोटस पांतळ बघायला मिळेल. या किल्ल्यावर तटबंदीचं असं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक किल्ल्यावरती तटबंदीतून खाली शत्रू सैन्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक अशी तटबंदीमध्ये खोबणी असते. पण या किल्ल्यावरती आपण जर त्या खोबणीत बघितलं तर आपल्याला अशा पुढं तीन खोबणी आहेत. आपण तिन्ही बाजूला शत्रू सैन्यावर लक्ष ठेवू शकतो. स्वराज्यात असा एकमेव किल्ला आहे की त्या किल्ल्यावरची तटबंदी अशी आहे. शत्रू सैन्य कोठून येते हे आपण तिन्ही बाजूनेही बघू शकतो. आणि 30 फुटाची तटबंदी आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जशीच्या तशी आहे. आपण बघू शकता मित्रांनो, अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज वर्धनगडावरती आल्यानंतर त्यांनी हा किल्ला बांधला. ह्या गडाचं पहिल्यांदा नाव सादीगड, मुघलांनी सादीगड असं ठेवलं होतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर या किल्ल्याचं नाव गडावर इथे वर्धन मातेचं मंदिर आहे त्या मातेच्या नावानुसार या गडाला नाव दिलं वर्धन. तर इथे आपण बघू शकतो जुन्या काळातील चोर दरवाजा आहे. मित्रांनो, तर आपण बघू शकता एकदम जुन्या पद्धतीचा असा हा चोर दरवाजा आहे. अगदी जसाची तसा आज पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील येथे चोर दरवाजा आहे. आणि मित्रांनो, आपण बघू शकता की आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तटबंदी जशीच्या तशी भक्कम अशी आहे. मित्रांनो, ते समोर आपल्याला नेर धरण दिसत आहे. ते राणी एलिझाबेथ यांनी ते नेर धरण बांधलेलं आहे. आपल्याकडे अलीकडे पवारवाडी, कदम वस्ती, इथे वर्धनगड आणि समोर चव्हाणवाडी. आणि जो आपल्याला हायवे दिसत आहे ना, तो सातारा पंढरपूर हायवे आहे. आणि मित्रांनो, हे जे पुढे आपल्याला डोंगर दिसत आहेत ना,
ते महादेव डोंगर रांगेतील डोंगर आहेत। तर मित्रांनो आपण इथे बघू शकता जुन्या काळातील सौजकूप अशा प्रकारे सौजकूप तटबंदी मध्ये गडावरती भरपूर ठिकाणी आहेत। मित्रांनो तर आपण अशा प्रकारचे बुरुज गडावरती बघू शकतो 18 बुरुज आहेत अशा प्रकारचे। आणि या किल्ल्याच्या तटबंदीचं वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेली तटबंदी अजूनही 30 ते 35 फूट तटबंदी तशीच्या तशी आहे। मित्रांनो हे वर्धनी मातेचं मंदिर आहे। वर्धनी मातेची यात्रा ही नवरात्रीमध्ये अष्टमी दिवशी असते। नवरात्रीमध्ये 9 दिवस या गडावरती रात्री 12-1 वाजेपर्यंत कार्यक्रम असतात। असं म्हटलं जातं की गडावरती 9 दिवशी देवीची भूतांची यात्रा भूतांची पालखी असते म्हणून, पण असं अजून कोणी बघितलं नाही। आणि त्या दिवशी गडावरती कोणी येतही नाही रात्री। मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो या टाक्याला म्हणतात आवळा जावळ्याचा टाका, कारण इथे अशा प्रकारमध्ये ही आहे दोन टाके आहेत इथे। आणि या टाक्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टाक्यामध्ये पाणी हे दगडातून झिरपलेलं आहे। हे तर आपण बघू शकता पाणी दगडातून येते। इथं मारुती मंदिर पाहायला भेटेल। इथे दगड पाषाणातली मारुतीची मूर्ती आहे। मित्रांनो तर आपण बघू शकता इथे महादेव मंदिर आहे। आणि या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे। आपण बघू शकता इथे महादेवाची पिंड। आणि बरोबर मंदिरापुढेच एक दीपमाळा आहे। आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक पिण्याचे पाण्याचे टाका आहे। या टाक्यामधील पाण्याचा उपयोग पिण्यासाठीही लोक करतात। आपल्याला या टाक्यात दिसेल की आपल्याला जे पुढे दगड दिसतात त्या दगडातून या टाक्यामध्ये पाणी येत आहे। त्या तिथून जे मधी हे आहे त्यातून या टाक्यामध्ये पाणी येते। मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील तलाव दिसू शकतो। या तलावाला हत्ती तलाव असं म्हटलं जातं, पण या तलावामध्ये माती म्हणजेच गाळ आणि जरा जारडी झालेली आहे, त्यामुळं हा तलाव जास्त तर दिसून येत नाही। मित्रांनो तर आपण इथे बघू शकता येथे आपल्याला हा वाडा दिसत आहेत। असं म्हटलं जातं की या वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी विश्रांती केली होती। असे वाड्याचे अवशेष गडावरती खूप ठिकाणी आहेत। आपण बघू शकता तर मित्रांनो आपल्याला संभवने खूप छान माहिती दिली किल्ल्याबद्दल, तर आपण त्याचे आभार मानूया की त्यांनी आपल्याला इतकी छान माहिती दिली। आपल्या चॅनलतर्फे पण त्याचे आभार मानूया, दोन प्रवासीच्या चॅनलतर्फे तुमचे खूप आभार की तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिलीत किल्ल्याबद्दल। तर आता अजून एक गड आहे आपला, कुठला तो महिमनगड तर पुन्हा कधी आलो तर यांच्याकडून आपण नक्कीच माहिती घेऊ किल्ल्याची। तर पुन्हा एकदा धन्यवाद। तर मित्रांनो आता सातारा शहराचा निरोप घेतोय मी। तर आजचा तुम्हाला हा वर्धनगडाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। आपल्याला छान माहिती दिली आहे आपल्या गाईडने। तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर
तो चैनल अपने सब्सक्राइब करा। पाउस नहीं है आज, थोड़ीसी हिरव है, पाठीमागे बघा किती छान दिसते, बघा खूप छान है वातावरण। गाड़ी तिकडे उभी आहे, ती बघा आता निघूया मुंबईला, वेळ होईल तर मग भेटूयात एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी रुपये शापली रजा घेतो, बाय।